गच्चीवर नेहमीप्रमाणे सगळेजण गोष्टीसाठी जमले होते. आजोबा येताच चिनूनी विचारलं, आजोबा तारा तुटणं म्हणजे काय हो? असा तारा खाली कसा काय पडतो? आजोबा हसले, म्हणाले, चला आज तुम्हाला मी हीच गोष्ट सांगतो. रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशात बऱ्याचदा एखादी चमकदार वस्तू आपल्याला खाली पडताना दिसते, त्याला तारा तुटणं असं म्हणतात. प्रत्यक्षात हा तारा नसून ती उल्का असते. आजोबा, उल्का म्हणजे काय? आकाशात फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना, दगडांना उल्का म्हणतात. आकाशात फिरणारे लहान मोठे लघुग्रह, धूमकेतू यांच्या मार्गामध्ये सोडलेला धुलीकणांचा कचरा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर खेचला जातो. पण पृथ्वीवर पडण्याच्या आधीच पृथ्वीच्या वातावरणामुळे त्याचं घर्षण होऊन तो जळून जातो आणि काही क्षण आकाशात आपल्याला चमकती रेषा दिसते. वर्षातल्या काही विशिष्ट रात्री खूप उल्का पडताना दिसतात, यालाच उल्का वर्षाव असं म्हणतात. धूमकेतूच्या मार्गात धुळीचे काही लहान मोठे दगड मागे राहतात. पृथ्वी जेव्हा अशा धूमकेतूच्या मार्गातून जाते तेव्हा हे पृथ्वीच्या वातावरणाच्या संपर्कात येतात आणि पृथ्वीवर मोठ्या संख्येने उल्का पडताना दिसतात. या उल्का आकाशातल्या एखाद्या ठराविक दिशेतून पडताना दिसतात. प्रामुख्याने ते ज्या तारका समूहातून पडताना दिसतात त्या तारका समूहाचं नाव त्यांना दिलं जात. म्हणजे सिंह तारका समूहातून पडताना दिसणारा उल्का वर्षाव हा सिंह तारका समूहातील उल्का वर्षाव या नावाने ओळखला जातो. क्वचितच उल्का पूर्णपणे जळून नष्ट होण्यापूर्वीच पृथ्वीवरती येऊन पडते. अशा पृथ्वी बाहेरच्या वस्तूला अश्नी म्हणजेच मिटिओराइट म्हणतात. पण उल्कांच्या तुलनेत अश्नींची संख्या फार थोडी असते, कारण बहुसंख्य उल्का या वातावरणातच जळून जातात. अश्नी पडताना आकाशात एक तेजपुंज लोळ दिसतो, तो घिरट्या घालतो आणि मग चमकती तेजोरेषा त्याच्या मागे दिसते. जेव्हा मोठा अश्नी पृथ्वीवर आदळतो ना तेव्हा तिथे खड्डा पडतो आणि ह्या खड्ड्याला एक कड तयार होते, त्यामुळे हा खड्डा एखाद्या वाडग्यासारखा दिसतो. अशाच एका अश्नीपासून आपल्या महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात एक खाऱ्या पाण्याचं सरोवर तयार झालंय. हे लोणार गावात असल्यामुळं त्याला लोणार सरोवर म्हणतात. बेसॉल्ट खडकात असलेलं हे एकमेव असं सरोवर आहे. मुलांच्या चेहऱ्यावरती खूप आश्चर्य दिसत होत. जगातलं बेसॉल्ट खडकातलं एकमेव सरोवर आपल्या महाराष्ट्रात आहे याचं त्यांना खूपच अप्रूप वाटत होतं. या शांततेचा फायदा घेऊन आजोबा त्यांच्या कामाला निघून गेले.